नाशिक शहरातील सातपूर परिसरात भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आलेली आहे। अमोल इघे हे सकाळी कामगार युनियनच्या कामासाठी सातपूर MIDC मध्ये गेले होते, त्यावेळी तिथे अंतर्गत वाद झाले आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावरती वार करण्यात आलाय। यात ते गंभीर जखमी झालेत। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। गेल्या 4 दिवसांमध्ये शहरातली ही तिसरी घटना आहे। नाशिक शहरामध्ये सध्या खुनाचं सत्र हे सुरू झालंय। गेल्या 4 दिवसांमध्ये 3 जणांचे खून विविध भागांमध्ये झाले आणि आज भाजपच्या मंडल पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे। सातपूर परिसरात ही घटना घडली आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात भाजपचे सर्व पदाधिकारी सातपूर पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन करत आहेत। सर, काय मागणी आहे आपली या एकूणच हत्येबद्दल? एक तर या आमच्या घडलेल्या घटनेला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना त्या ठिकाणी शिक्षा होईल अशी ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि मुख्य म्हणजे ही घटना व्हायची वाट का पाहतात? खून सत्र कधी थांबणार आहे? हे थांबण्यासाठी जी जी कारवाई करावी त्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलेलो आहे। त्याच्यामुळे इथले पोलीस कमिशनर निष्क्रिय आहेत। तुम्ही गेल्या महिनाभरात त्यांना व्हिजिट कुणी कुणी दिल्या कार्यालयामध्ये याची यादी काढा। गुन्हेगारांचं हस्तांदोलन करताना त्यांचे फोटो आहेत, त्यांचं स्वागत करतात, अभिनंदन करतात, त्यांना वाटतं बरं आहे आपलं लाल लाल चाललंय सगळं। सामान्य माणसाला 4-4 तास मीटिंगला बसावं लागतं। अहो, आमच्या यांनी शिवजयंती खराब केली, आमची आंबेडकर जयंती खराब केली, आमचं नवरात्र खराब केलं, आमचा गणेशोत्सव खराब केला, आमची दिवाळी खराब केली, आमचं जगणं सामान्य माणसाचं जगणं मुश्किल आहे। कमिशनर हटाव, पालकमंत्री हटाव, तर हे नाशिक शांत होईल। ही नाशिककरांच्या वतीने आम्ही मागणी करतोय, याला राजकीय अजिबात घेऊ नये। ही नाशिककर नागरिकांची मागणी आहे। एकूणच नाशिककरांची मागणी आता अशीच आहे की कायदा सुव्यवस्था ही अबाधित झाली पाहिजे आणि पोलिसांवर सुद्धा या ठिकाणी कारवाई करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात 10,000 अधिक रुग्ण आढळून आलेत। 488 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय तर 9,000 अधिक रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय। देशात 1,00,000 अधिक रुग्ण सक्रिय आहेत। राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूसंख्येत घट होताना दिसत नाहीये। गुरुवारी राज्यात 50 रुग्णांचा मृत्यू झालाय तर दिवसभरातील 974 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत। नव्या 848 रुग्णांची भर पडली आहे। सध्या राज्यात 9,366 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरियंट आढळलेला आहे। B.1.1529 हा वेरियंट भारतातल्या डेल्टापेक्षाही घातक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेत। विशेष करून दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग या भागातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश आहेत। छत्रपतींचा विचार म्हणजे